विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। सर्व पत्रकार मित्रांना नमस्कार। आपण सर्व खानापूर तालुक्यामध्ये येणाऱ्या 26 मार्चला माननीय नितीनजी गडकरी साहेब यांचा नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम भिवगटला विश्वचंद्र हॉलला दुपारी 1 वाजता होणार आहे। खर तर आपल्या खानापूर तालुक्याचं मी भाग्य समजतो। अतिशय विजन असणार, दूरदृष्टी असणारा एक नेता जो विकासाचा महापुरुष म्हणावं लागेल, आणि अशा नेत्याचा सत्कार करण्याचं भाग्य आपल्या खानापूर तालुक्याला लागतंय हे मी माझ्या दृष्टीने अतिशय एक मोठी गोष्ट समजतो। माननीय खासदार संजय काका यांनी गडकरी साहेबांच्या माध्यमातून व इतर माध्यमातून जवळजवळ 23,000 कोटींचा निधी आपल्या मतदारसंघात आलेला आहे। त्याच्यामध्ये टेंबू योजना, ताकर योजना, म्हैसाळ योजना असेल, रेल्वेचं दुहेरीकरण असेल, किंवा आपल्या विट्यातून गेलेले नॅशनल हायवे असतील, आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या विट्यातून अजून नॅशनल हायवे जातात, या सर्व गोष्टी पाहता अशा एका उच्च विचारवंताचा सत्कार नागरी होणं गरजेचं होतं। आणि याच गोष्टीचा विचार करून माननीय खासदार संजय काका यांनी या कार्यक्रमाला सर्वच पक्षातल्या सर्वांनाच निमंत्रण द्यायचं ठरवलं। आम्ही निमंत्रण द्यायला कालपासून चालू केलेलं आहे। कार्यक्रमाची तयारी फार मोठ्या प्रमाणात चालू आहे। लोकांचा प्रतिसादही फार मोठा आहे। त्यामुळं मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना असं आज आवाहन करतोय की गडकरी साहेब कोणत्या एका पक्षाचे नसून त्यांनी जे काम केलंय ते सर्वांच्या हितासाठी केलेलं आहे। आणि अशा एका उच्च व्यक्तीचं जर सत्कार करायचं आपल्या तालुक्याला भाग्य लाभत असेल तर आपण सर्वांनी या सत्कार समारंभाला 26 तारखेला दुपारी 1 वाजता भिवघाटला उपस्थित राहावं ही मी आपल्याला विनंती करतो। या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वच पक्षाचे प्रतिनिधींना पण निमंत्रण दिलेलं होतं। सुहास नानांचा आज वैयक्तिक कार्यक्रम होता, विठ्ठल सळुंकेचाही वैयक्तिक कार्यक्रम होता, राष्ट्रवादीचे आहेत, मनसेचे आहेत, काँग्रेसचे आहेत, सर्व पक्ष असतील त्यांना सर्वांनाच आम्ही निमंत्रण देतोय। गडकरी साहेब हे कोणत्या एका पक्षासाठी काम करत नाहीत, सर्वांच्यासाठी काम करतात। इलेक्शन झालं का ते पक्ष विसरून सर्वांसाठी काम करतात। कालच गडकरी साहेबांनी केंद्रामध्ये काम करत असताना संसदेमध्ये एक भाषण केलेलं आहे, त्याच्यामध्ये काल त्यांनी सांगितलेलं आहे की एखादा देश मोठा असतो म्हणून तिथे रस्ते चांगले असतात असं नाही, त्या देशामधील रस्ते चांगले असतात म्हणून ते तो देश मोठा होतो। तर खरोखरच ही काळाची गरज आहे। ज्या देशाचं दळणवळण चांगलं असेल त्या देशाचा विकास हा निश्चितच होतो हे आपल्याला आपल्या विट्यातून गेलेल्या हायवेवरून समजते। माझ्या माहितीप्रमाणे विट्यावरून महाबळेश्वरला जाणारा, सातारला जाणारा जो रस्ता आहे, आज रोजी त्या रस्त्याला संपूर्ण जिल्ह्यातील लोक त्या मार्गेच जायला लागले, आणि त्यामुळं लोकांचा वेळ वाचतोय, इंधन बचत होते, हा एक विकासाचाच विषय आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अजून आपल्याला जे काही प्रश्न राहिलेत ते सोडवण्याच्या दृष्टीने देखील आपण गडकरी साहेबांना 26 तारखेला तिथं मागणी करू। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, आपण सर्वच पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व संघटनांनी, सर्व सामाजिक संघटना असतील सर्वांनीच आपण या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहावे। मी एवढी आपल्याला सर्वांना नम्र विनंती करतो।